ऍक्च्युली आय मीन आई आता इथेच बोलून बसणार का? अजून दुकान सिलेक्ट पण नाही केलं तुम्ही. मॉलला जाऊया, मॉलला. मला 8 ड्रेस घ्यायचे. प्लीज 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 मॉलला जाऊयात. अरे हो, आपण जीबी रोडला जाऊया का? अगं आपण राम मारुती रोडला. नाही नाही, मला वाटत गोखले रस्ता इज बेटर. नाही नाही नाही, हा हा माझा ऐका, आपण ना डीपी रोडला जाऊया. तिथे एका नवीन दुकानाचं ओपनिंग झालंय. म्हणजे दुकान नवीन आहे ना, तर मालाही फ्रेश असेल. एकटीला खूप बोर व्हायचं. चला भाई, उचलतच नाही हा फोन. एक काम कर ओब्या, अजून एकदा ट्राय कर. काय असं नको व्हायला, गेम चालू झाला आणि आपण प्लेयरला सांगितलंच. बघ बघ, भाई हा पण फोन उचलला नाही. सेरेमनीच्या दिवशीच त्या शेट्टीच्या पोराची क्लोजिंग सेरेमनी होणार. कॉंग्रॅच्युलेशन आकाश सर, आपका शादी तय हो गया ना. थँक यू थँक यू. ह्या माझ्या आपका मिसेस ना. नमस्कार जी. इसको अपना ही दुकान समझो. जब हमको पता चला आप यहाँ आने वाला है, हमको बहुत आनंद हुआ. प्लीज पहले ये सेक्शन से शुरुआत करते हैं. ओके हाँ, प्लीज कम. आई आई त्या सेक्शन ला दिजाओगे या ना. ये सेक्शन में 25,000 से लेके 2,00,000, 5,00,000, 20,00,000 तक की शादी है. और ये तो ठाकुर फैमिली की शादी है, तो हमने प्रीमियम साड़ियां मंगवाई है स्पेशल आपके लिए. आओ वसुंधरा मैडम, तुमच्यासाठी तर एकदम स्पेशल साडी बनवली आहे, पिवळ्या रंगाची. आओ अशी साडी परत कारागिरीने बनवलीच नाही हो. पप्पांच्या आवडतीची सिंगल पीस साडी. वो बनाने वाला है ना, वो तो रिटायर होने वाला था, लेकिन हमने उसके इसके लिए रुकवाया. ठाकुर फैमिली की शादी है. अरे नितेश भाई, दिखा दो इनको. सर सॉरी, पण ॲक्च्युली आम्ही या अशा प्रीमियम साड्या नाही बघत आहोत. आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये बघूयात का? तुम्हाला हायर प्राईजची साडी पाहिजे का? आम्ही 5-10,000 रेंजमधल्या बघतोय, म्हणजे त्या रेंजमधल्या साड्या बघायला आवडतील आम्हाला. वसू अगं, वसुंधरा, नाही मी नेहमी घरी नेसते ना, त्या साड्या ह्याच्यापेक्षा महाग असतात अगं. आई अगं, त्या साड्या तू नेहमीच बघतेस ना, आत्तासाठी बघ या साड्या. बघ म्हणजे आत्ता तुला कुठली आवडते का? तुम्ही दाखवा, 5-10,000 रेंज मध्ये दाखवा. हो
जर आपल्याला तिकडे आवडलं नाही ना तर आपण इथे परत येऊ. हा हो आई, आणि हे दुकान कुठे चाललंय? तुम्ही काय सगळं ठरवून आल्यासारखंच वागताय? मी काय बोलणार? पण जी साडी मला पसंत नाही ती मी घेणार नाही. आम्ही तुम्हाला तशी घेऊ पण देणार नाही. तुम्हाला जी पसंत पडेल, आवडेल, ती साडी घ्या तुम्ही. हो. नितेश भाई, उनको ऊपर लेके जाओ. ठीक. ओके. चिनू, मनु, ये बड़ा आई, ये सर कुठे? हो, पण तिकडे अजून चांगले सहा महिना तर. आई, थोडी गर्दी आहे पण दुकान मोठं असल्यामुळे करून येणार नाही. हा या सर, या बाजूला या, या. मला डीप ग्रीन कलरचा लेहंगा आणि साड्या दाखवा. बसा. घ्या रे, हळू हळू ये बळा, तू इथे बस. आले, हे काय पडलं? तू हे बघितलंस का? त्या मालकाला काही इंटरेस्टच नव्हतं आपल्याला साड्या दाखवण्यात. वरही आलं नाही तो अग. काहीतरी एक नाही करत आहे. हट्ट बा, ही जर अशी शांत राहिली तर नक्कीच साड्यांच्या जागी पायपुसणी घरी घेऊन जायला लागेल. अगं बाई, किती सुंदर साडी आहे ही. बघा बघ. नाही इकडे ना, इकडे ये ना. ऐक ना, ऐक माझं ऐक. या दुकानातली सगळ्यात महागडी साडी तुझ्या व्यायांना तुझ्यासाठी घ्यायला लावते की नाही बघ. ती साडी इथे कशी आणायची? माझ्याकडे लागलं मी बघते. तू सा जरा महागातल्या साड्या दाखवा. महागातल्या साड्या दाखवा. त्या साईडला, त्या साईडला. इकडेच
आवाज देते मी ऐकायला येत नाहीये का? कस्टमरला इग्नोर करतोस तू? चल महागातली साडी दाखव एकदम, काम कर चल. हे ना खरंच ऐकायला नाही येत. बापरे सन्या. हा भाई. काय म्हण, दुकानावर खर्च सॉलिड केला भाई. हो दिसते भाई, पण नेमका किती केला आहे ते आज कळेल ना. किंमत पण नाही लिहिलीये. गप्पा काय मारताय तुम्ही दोघं? मी तुला सांगते महागातली साडी दाखव ऐकायला येत नाहीये का? काम कर जरा, नाही तर शेठ कडे कंप्लेंट करेन मी. इथून कुठून येतात काय माहित. चष्मा लावलाय म्हणजे कस्टमर असणार. चष्मा लावून का साडी विकेल नाही का मंगल? दीड लाख. परफेक्ट. ऐका ना, साडी विकताना. हा मग एक काम करा, हा जो स्टॅच्यू आहे ना तो वर घेऊन या, ही साडी विकत घ्यायची आम्हाला. असं स्टॅच्यू वरची साडी वरती आता येत नाही म्हणून, त्यांना बघायची असेल त्यांना खाली घेऊन या. कोण आहे माहितीये? ठाकूर. ठाकूरांशी बोलताय तुम्ही? ठाकूर कोण माहितीये का तुम्हाला? असाल पण नाही नेता येणार. पाणी. पाणी मिळेल? पाणी मिळेल, थंड वगैरे काय सगळं आण. हो आणतो, पाठवतो. सावका हा शाळा. काय मदत हवे का? नाही नाही, साडी बघते. साडी बघते. मनीषेन, ओ मनीषेन अभ्यास कर ना, ओ अभ्यास कर. तुम्ही शाळेत गेला होतात ना म्हणून गेले ते. माझी सजी एवढं सगळं सांगू नाही शकले का ती लोक? अरे त्यांनी मला नाही जाणार, मी नाही जाणार. मनीषेट अभ्यास करा, घ्या ना. अरे मनीषेट, ओ मनीषेट, मला वसुताईंनी किती कामं सांगितली होती तुम्हाला माहित आहे का? बसा. अहो पहिले तुम्हाला दूध द्यायचंय, मग तुम्हाला जेवायला द्यायचंय, मग तुमच्याकडनं हा सगळा अभ्यास करून घ्यायचा आणि मग तुम्हाला झोपवायचंय. एवढी कामं आहेत आणि ही सगळी कामं जर मी नाही केली ना तर वसुताई मला खूप ओरडतील. घ्या ना, अभ्यास करा. कुंडा, हा तुला असं वाटत ना की मी अभ्यास करावा म्हणून? मी करतो ना अभ्यास. तू जर दूध मध्ये चॉकलेट पण नाही टाकलं ना तरीही मला चालेल. मी आत्ताच्या आत्ता हा सगळा अभ्यास कम्प्लीट करीन ना. अगं बाई, आज सूर्य पूर्वेला मावळतो की करा करा करा. पण तू माझ्या बाबाकडे नेशील तर झालं का बरं तुमचं बाबा पुराण सुरू? मनीषेट अहो, तुम्ही सारखं 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 बाबा बाबा करता ना म्हणून मला कंटाळा येतो. एकदा का हे लग्न होऊन तुम्ही तुमच्या बाबाच्या घरी गेलात ना की सुटेन मी कायमची. मी पण सुटेन. किमान तुझा आईशी पण तरी मला बघावं लागणार नाही. उलट तूच कंटाळशील इथे. माझ्या बाबाच्या घरी तरी इतकी माणसं आहेत ना की मला मज्जाच येणार आहे. तू माझी लार कधी, मला तरी तुझी आठवण पण येणार नाही. मला पण तुमची आठवण येणार नाही, समजलं का? सारखं आपल्या सासू सारखं माझ्या डोक्यावर बसलेले असता. ए पण तू माझ्या आज्ञाजवळ प्लॅन दिलास तर मी सोडणार नाही तुला. मी इथे येऊन तुला शिक्षा देणार. बरं बरं, करतो मी अभ्यास. ह्या बदल्यात तुम्ही बाबाकडून डब्बल कपडे बसून करणार आहे. बनीशेट, तुम्हाला माहित नाही तुम्ही तुमच्या बाबांच्या घरी गेल्यावर मला तुमची किती आठवण येईल ते.
काय ते साडेबिडीचं आताच बघून घ्या. लग्नाच्या दिवशी मला तक्रार नकोय तुमची. टेन्शन नका घेऊन आणि अर्थ अर्थ करूयात ना जे काही असेल ते. बाकी जास्त झालं तर काय बोल. तुम्ही असे बाजूला का उभे आहेत? या काही टेन्शन आहे का? हो टेन्शन कसलं, या तुम्ही साऱ्या बघा या. अहो माझ राहू द्या. आधी नवऱ्या मुलीने साडी अजून पसंत केली नाहीये, तिने करायला पाहिजे ना. वसुंधरा कुठली साडी आवडते बघ. बस अग इथे नाही आवडत आहे का? बरं आपण तिकडे बघूया. आपण तिकडे जाऊया. आकाश भाऊजी तिकडे बसले. वहिनी आई आम्ही तिकडे बघतो हा साड्या. वहिनी ओ आकाश भाऊजी, जिच्या लग्नाचा बस्ता आपण बांधायला आलोय तिने अजून साडी सिलेक्ट नाही केली आहे. अखेर उठ, वहिनीला बसू दे तुझ्या. बस 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 मस्त निघता. मला काय वाटतंय माहितीये का, दादाने स्वतःच्या पसंतीने साडी सिलेक्ट करावी अशी वहिनीची इच्छा असेल म्हणून तिने साडी घेतली नसेल. अखिल हे माझ्या लक्षातच आलं नाहीये. ए काका तूच करायची काकीसाठी साडी सिलेक्ट? किती रोमॅन्टिक वाटेल ना. मला आम्ही आहोत ना तुमच्या टीम मध्ये. यस तुम्ही नका काळजी करू. नाही नाही चांगली नाही ही 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 दाखव. नाही ती वरी दाखव. सौंदर्य हे नेहमी जगमगाटतच असतं असं नाहीये. साधेपणातही असू शकत का कुणाच ठाऊ. मला वाटतं की तुम्हाला ही साडी आवडेल. आकाश भाऊजी अहो वसुंधराच्या हातात काय देत आहे साडी? तिकडे आरशा समोर या, तिच्या खांद्यावर ती साडी लावा म्हणजे आम्हाला कळेल की तुमची साड्यांच्या बाबतीत चॉईस कशी येते. चला हा वहिनी एक काम कर, आरशा समोर ये चल. आणि तुला दादाची चॉईस आवडली नाही ना, बिंदास बोल, घाबरू नकोस. ए काका चल ना चल, उठा उठा उठा. अरे काकीच्या अंगाला लावून तर बघ ती साडी. चल 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 ना. चल 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 हळू हळू. अग अरे काका लावून तर बघ तिला साडी. काका आधी लाव ना. आदिती आई तू थांब ग काका. भाऊजी ती साडी वसुंधराला जरा लावून दाखवा. बघू द्या आम्हाला तुम्ही चॉईस केलेली साडी वसुंधरावर कशी दिसते.
आवडली.